श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। माझ्या सगळ्या मैत्रिणींना घर जॉब आणि अध्यात्म या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी सगळ्यांचं स्वागत करते। आणि रोजच्या प्रमाणे मी आजही एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे, नवीन विषय घेऊन आली आहे, तो म्हणजे दिवा आणि बाती। आपल्या सगळ्यांना माहिती आहे दिव्याचं महत्त्व। दिवा तुळशीजवळ, देवाजवळ, कुठल्याही शुभ प्रसंगी, कुठल्याही पूजा ही दिव्याशिवाय पूर्णच होत नाही। जसा दिवा हा महत्त्वाचा असतो, त्याचप्रमाणे त्यामध्ये जे आपण वाती जाळतो कापसाच्या, त्यांचं महत्त्व त्या दिव्यावरूनही अधिक आहे। त्याच ह्या वातींचं महत्त्व दिव्यावरून अधिक आहे। आणि ह्याच वातींचं विशेष महत्त्व आणि त्या वातींचे प्रकार, कोणती वात कोणत्या दिवशी लावायची, कुठली वात कोणत्या देवासाठी लावायची, कोणत्या देवाला प्रसन्न करण्यासाठी कोणती वात लावायची, हे सगळं मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगणार आहे। त्यामुळे सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पहा। आणि व्हिडिओच्या शेवटी ज्या आवश्यक वाती आहेत, त्या वातींचं प्रात्यक्षिक, त्या वाती कशी बनवायची, त्या वाती कशा तयार करायच्या, हे सुद्धा मी या व्हिडिओच्या शेवटी सांगितलेलं आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पहा, शेवटपर्यंत पहा। आणि ज्या काही थोड्या वाती शिकवलेल्या आहेत तुम्हाला बनवायच्या, त्या नक्की बघा। आणि तुम्ही ह्या वाती आपल्या जीवनामध्ये, आपल्या पूजेमध्ये जरूर यांचा समावेश करा। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी माझ्या सगळ्या छान मैत्रिणींना माझी आग्रहाची विनंती आहे की ज्यांनी ज्यांनी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, त्यांनी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा। खाली जिथे प्रेस बेल आयकॉन दिलं आहे ते प्रेस करा, जेणेकरून माझे जे नवीन नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। आणि अशीच जी काही माहिती माझ्या मैत्रिणींना मला सांगायची इच्छा आहे ती तुमच्यापर्यंत मिळेल। श्री स्वामी समर्थ। तर चला बघूया वातीं, चला बघूया आपण वातींचे प्रकार। पहिली वात आहे नंदादीप वात किंवा समय वात। आपण जी रोज देवाजवळ लावतो, समयीत लावतो किंवा आपल्या देवामध्ये नंदादीपात लावतो, तिला नंदादीप किंवा समय वात असं म्हणतात। ही 5, 7 आणि 9 पद किंवा नऊ पदराची करायची असते। दुसऱ्या वातीचा प्रकार म्हणजे फुलवात। फुलवात ही गोल, कापसाची गोल केलेली वात असते, जी आपण तुपामध्ये भिजवून त्याने देवाची आपण आरती करतो। तिसरी वात आहे बेलवात। बेलवात म्हणजे भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी ही एक विशेष महत्वाची वात आहे। आणि ही वात एकाला एक जोडून अशा 3 पदरी, अशी 11 पदरांची ही वात असते। 3 + 4 + 4 असे एकूण मिळून 11 पदरांची ही वात केलेली असते। श्रावण महिन्यामध्ये विशेष प्रकारे ह्या बेलवातींचा उपयोग करतात। 11 पदरांची एक वात अशा 11 वातींचा एक जुडगा करून, म्हणजे टोटल 121 वातींनी भगवान शिवशंकरांची मनोभावे आरती करायची असते। नंतर आहे पुढची वात आहे लक्ष्मी वात। लक्ष्मी प्राप्तीच्या हेतूने लक्ष्मी मातेला जर आपल्याला जर का लक्ष्मी मातेची उपासना करायची असेल किंवा आपण एखादी लक्ष्मी मातेचं आपण पूजा मांडली असेल, तर नक्की ह्या लक्ष्मी वातीने लक्ष्मी मातेची आरती करा। लक्ष्मी वात ही साधी फुलवात असते आणि त्याला वर कुंकू लावलेलं असतं, त्याला लक्ष्मी वात असे म्हणतात। पुढची वात आहे कुबेर लक्ष्मी वात। भगवान कुबेर महाराजांना आणि लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी ही वात जाळली जाते। कुबेर लक्ष्मी वात म्हणजे लक्ष्मी वातीसोबत एक लवंग त्या वातीमध्ये जाळतात, म्हणजे एक लक्ष्मी वात प्लस एक लवंग असं दोन्ही मिळून ज्यांनी त्यांनी आरती करतात त्याला कुबेर लक्ष्मी वात असं म्हणतात। नंतर आहे जोडवात। जोडवात ही 5 पदरी, 7 पदरी किंवा 9 पदरी अशा 2 पदरांची वात करायची असते। आणि जोडवात सहसा तुळशीजवळ लावतात। पुढची वात आहे शिवरात्री वात। महाशिवरात्रीला या वातीने भगवान शिवशंकरांना रात्री 12 वाजता पूजा करायची असते, आरती करायची असते। ही महाशिवरात्र वात तुपात भिजवून लावायची असते। महाशिवरात्र वात ही 1100 पदरांची मोठी अशी गोल, 1100 पदरांचा असा गोल वेटोळा असतो आणि तो तुपात भिजवून महाशिवरात्रीच्या दिवशी या वातीने भगवान शिवशंकरांची आरती करतात। नंतर आहे वैकुंठवात। वैकुंठवात ही 350 पदरी वात असते। आपल्या हाताची वीत म्हणजे अंगठा ते करंगळी या अंतरामधून असे 305 पदर घेऊन जी वात करतात त्याला वैकुंठवात म्हणतात। आणि वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी या वातीने जेव्हा आपण वैकुंठ चतुर्दशीची मध्यरात्री 12 ते 4 च्या दरम्यान पूजा करतात भगवान विष्णूंची आणि प्रभू शिवशंकरांची, त्यावेळेस या वैकुंठ वातीने
त्या दोघांची आरती केली जाते आणि दोघांना प्रसन्न करण्यासाठी वातीचा हा गुप्त उपाय आहे। पुढची वात आहे त्रिपुरवात। त्रिपुरवात म्हणजे तीन पदराच्या 365 अशा जोडवाती करतात आणि ही जी वात आहे ही फक्त त्रिपुरारी पौर्णिमा किंवा टिपुरी पौर्णिमा आपण त्याला म्हणतो त्या दिवशीच ही वात जाळली जाते। नंतर आहे अधिक महिन्याची वात। फार सोपी आहे अधिक महिन्याची वात। या दोन प्रकारच्या असतात। अधिक महिन्याची वात ही 33 पदराची एक याप्रमाणे 33 वाती करतात आणि त्या अधिक महिन्यात जाळतात। किंवा जर आपल्याला हा उपाय करायचा नसेल किंवा ह्या वाती जाळायच्या नसेल तर 33 फुलवाती करून त्याचा एक बंच करून त्या 33 फुलवातींनी अधिक महिन्यामध्ये आरती करतात। पुढची आहे काडवात। काडवात म्हणजे काडीला गुंडाळून केलेली वात। आता ही काडी कोणती वापरतात ते याला तुळशीची वाळलेल्या काडीचा उपयोग करतात आणि तुळशीचा वाळलेली काडी त्याला कापूस गुंडाळून जी वात करतात त्याला काडवात असं म्हणतात। आणि ही काडवात विशेष प्रसंगी म्हणजे होम हवन या वेळेस उपयुक्त असते आणि गणपतीला विशेष करून काडवातीने आरती केली जाते। नंतर आहे अनंतवात। अनंतवात म्हणजे ही जी वात आहे ती कृष्णाला लावली जाते आणि ही वात अशा प्रकारे करतात की आपण जेव्हा वाती करतो तेव्हा एक पदराची एक वात, मग दोन पदराची एक वात, मग तीन पदराची, मग चार पदराची, मग पाच पदराची असं करत करत 108 पदरांच्या अशा टोटल 108 वाती करतात आणि हा जो पूर्ण 108 वातींचा जो बंच तयार होतो याला अनंतवात असं म्हणतात आणि श्रीकृष्णाला विशेष करून प्रसन्न करण्यासाठी या वातीने आरती केली जाते। नंतर आहे देहवात। देहवात हे एका विशिष्ट प्रसंगी, समजा कोणी खूप गंभीर आजारी आहे, गंभीर समस्येतून निघालेला आहे, तर बऱ्याच आपल्या संस्कृतीमध्ये जुन्या संस्कृतीमध्ये नवस बोलल्या जायचा की अमुक अमुक व्यक्तीला बरं वाटू दे, अमुक अमुक व्यक्तीला ठीक होऊ दे, तर मी तुम्हाला देहवात अर्पण करीन किंवा देहवातीने त्याची आरती करीन। तर देहवात म्हणजे त्या व्यक्तीच्या टाळूपासून ते पायापर्यंत ज्याच्या लांबीचे असे 108 पदर करून जी एक मोठी वात होते त्याला देहवात असे म्हणतात आणि ही वात ज्या व्यक्तीच्या मापाची केली असते तोच व्यक्ती या वातीने परमेश्वराची आरती करतो। नंतर आहे काकडा। काकडा म्हणजे काळ्या कपड्याचे तुकडे करून त्याच्या लहान लहान वाती करणं आणि सकाळी काकड आरतीच्या वेळेस त्याची देवाला त्याने आरती करणं। नजरदोष झाला असेल किंवा कोणाला नजर लागली असेल तर या वातीने सुद्धा त्याची नजर काढली जाते। नंतर आहे दिवटीची वात। दिवटीची वात सगळ्यांना प्रचलितच आहे, माहितीच आहे। दिवटीची वात म्हणजे खंडोबा यात्रेला किंवा खंडोबा महाराजांना दिवटी बुदल्यांची वात लावली जाते। तर अशा प्रकारे आपण सगळ्या प्रकारच्या वाती पाहिल्या आहे, त्यामुळे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला बेलवात, फुलवात, कुबेर लक्ष्मीवात, लक्ष्मीवात, त्याचप्रमाणे जोडवात आणि समयवात ह्या तुम्हाला वाती करून दाखवणार आहे। त्यामुळे माझ्या सगळ्या मैत्रिणींना विनंती आहे की त्या वाती तुम्ही नक्की बघा आणि आता ह्या येणाऱ्या चातुर्मासापासून नक्की ह्या वातींचा उपयोग करा। श्री स्वामी सांग। तर बघा आपण आता ह्या वाती बघून घेऊया। ही आहे समयवात। बघा ही समयवात किंवा नंदादीपवात। ही आहे फुलवात। ही आहे लक्ष्मीवात। ही बेलवात। बघा तीन पदरी आहेत ही बेलवात आणि याचे एकूण 11 पदर आहेत। आणि ही आहे जोडवात। ही जोडवात आहे। ही 7 पदरी करत असते मी। 7 पदरी किंवा 9 पदरी किंवा 5 पदरी करतात तुळशीजवळ लावायसाठी। ही जोडवात आहे आणि ही आहे काडवात। तुळशीच्या काडीला गुंडाळून केलेली वात आहे ही काडवात। ह्या अशा पद्धतीने ह्या तुळशीच्या काड्या आहेत ह्या वाळलेल्या आणि त्याला गुंडाळून ही काडवात केलेली आहे।
तर आता आपण वाती बघून घेऊया कशा करायच्या। चला आता नंदादीप वात पाहू। असा वसा काढून घ्यायचा कापसाचा। दोन चार सहा सात आठ नऊ दहा आणि ही अकरा, अशा ह्या अकरा पदराची ही झाली नंदादीप वात म्हणजे समय वात। आता आपण जोडवात पाहू। जोडवात कशी करायची? जोडवात ही पाच किंवा सात किंवा नऊ किंवा अकरा पदरी असते आणि दोनच वाती दोन वातींची जोडवात असते ही, पण त्यात एकूण दोन वाती मिळून अकरा पदर केलेले असतात। मी सात पदरांची करत असते। तुळशीजवळ लावतात ही वात, बघा एक ह्या झाल्यात चार, चार मिळून ही एक वात करायची आणि पुन्हा याला एक दोन आणि तीन, हे सात, म्हणजे हे चार आणि तीन सात पदराची ही अशी जोडवात झाली। आता आपण बेलवात पाहू। श्रावण महिन्यामध्ये बेलवातीचं महत्त्व विशेष असतं। आता बेलवात बघून घ्या तुम्ही। अकरा पदरांची असते ही, चार अधिक चार अधिक तीन, अशा तीन पदरांची मिळून अकरा पाती असतात। सलाम वसा काढून घ्यायचा। दोन तीन आणि हे चार, हे चार पदरांची ही एक वात झाली। नंतर पुन्हा चार पदरांचे आणखीन एक वात, हे झाले दोन पदर आणि एक दोन आणि तीन, चार अधिक चार अधिक तीन म्हणजे टोटल अकरा पदरांची ही वात होते। ही झाली बेलवात। बघा आता आहे फुलवात। फुलवात ही अशी करतात, सोपी आहे फुलवात करणं पण। हात कुंकाचा असल्यामुळे थोडा लालसर रंग येतोय त्या वातीला। बघा मैत्रिणींनो ही झाली फुलवात। आणि याच वातीला जर असं कुंकू लावलं आपण वरून, असं हे कुंकू लावलं, तर ही झाली लक्ष्मीवात। आणि या लक्ष्मी या वातीसोबत एक लवंग जाळून, एक लक्ष्मीवात प्लस एक लवंग जर या वातीमध्ये आपण दिवा ओवाळताना टाकलं तर त्याला म्हणतात लक्ष्मी कुबेरवात। आता आपण काडवात पाहणार आहोत। अशा ह्या तुळशीच्या वाळलेल्या काड्या आहेत आणि याच्या काड्या सरळ सरळ काड्या तोडून घ्यायच्या आणि या काडीला गुंडाळलेली ही जी वात आहे याला काडवात म्हणतात। अशा पद्धतीने हा कापूस घ्यायचा, त्यावर ही अशी वात हे काडी ठेवून अशी गोल याला कापूस गुंडाळायचा। सोपी आहे फार, होम हवनमध्ये याचा उपयोग करत असतात। बघा ही झाली काडवात। तुम्हाला वाटलं तर तुम्ही आणखीन कापूस गुंडाळून घेऊ शकता। जास्त कापूस गुंडाळला की ती जास्त वेळ जळते।
बघा हे काढवात अशा पद्धतीने तयार झाले आहे. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या दिवशी कोणत्या देवाला किती पदराची वात लावायची आणि त्यांना प्रसन्न करायचं हा एक वातींचा मुक्त तोडगा हे नक्की केला जातो. तुम्ही सुद्धा करून बघा, खूप छान वाटेल, मन प्रसन्न होईल. तर पहिला आहे रथसप्तमी. रथसप्तमी हा आपल्या हिंदू संस्कृतीत विशेष महत्वाचा दिवस आहे. तर या दिवशी देवाला सात पदरी वातीने ओवाळलं जातं. रथसप्तमीला सात पदरी. नंतर आहे जर श्रीकृष्णाला जर आपल्याला काही विशेष प्रसंगी ओवाळायचं असेल किंवा जसं श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणा एकादशी म्हणा तर श्रीकृष्णाला नेहमी आठ पदरी वातींनी त्यांची आरती करतात. नंतर आहे विष्णूंना. दशावतारी विष्णूंची जर आपल्याला आरती करायची असेल तर ती दहा पदरी वातींनी करतात. पुढे आहे शिवशंकरांना. भगवान शिवशंकरांना अकरा पदरी वात मी आता सांगितलेलंच आहे तुम्हाला. बेलवात यांनी भगवान शिवशंकरांची आरती करतात आणि त्यांना प्रसन्न करतात. नंतर आहे सूर्याची. जर आपल्याला सूर्याची आरती करायची असेल, सूर्यदेवाची आराधना जर करत असाल तर सूर्यदेवांना नेहमी बारा पदरी वातींनी ओवाळलं जातं. वैकुंठ चतुर्दशीला चौदा पदरी. जर आपण वैकुंठ चतुर्दशीची वात जर नसेल करू शकत तर चौदा पदरी वात ही वैकुंठ चतुर्दशीला करायची आणि चौदा पदरी वातींनी वैकुंठ चतुर्दशीला ईश्वराची आरती करायची. नंतर आहे गणपतीला. गणपतीची जर आरती करत असाल तर गणपतीच्या आरतीसाठी नेहमी 21 पदरी वातींचा उपयोग करावा. आता हे आपण प्रात्यक्षिक पाहिले आहेत. तुम्ही मी तुम्हाला काही थोड्याच वाती सांगितलेल्या आहेत कशा करायच्या काय करायच्या आहे. आणि जर तुम्हाला आणखीन महाशिवरात्र वात किंवा आणखीन दुसऱ्या वाती जर पाहायच्या असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी त्याचा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासोबत शेअर करीन. त्यामुळे नक्की तुम्हाला ज्या वाती आवडल्या असेल त्या वातींनी तुमच्या देवाला किंवा तुमच्या परमेश्वराला नक्की प्रसन्न करा आणि मानसिक समाधान मिळवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.